भाजप सरकारामुळे विद्यार्थी आणि जनतेची दिवाळी काळी झाल्याच्या निषेधार्थ NSUI विद्यार्थी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर निदर्शनं करण्यात आली. भाजप सरकारनं युवकांना दिलेलं आजचे दिनाचं स्वप्न 2 कोटी युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणारी शिष्यवृत्ती, 15 लाख रुपये बँक खात्यावर जमा करणार अशा विविध फसव्या घोषणा करून जनतेला स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी आणि जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रसंग यंदाच्या दिवाळीत आला. सत्तेत आल्यानंतर एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. सध्या दिवाळीसारखे सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळीत दिवाळं काढणारं फसवं सरकार युवकांची जनतेची कुचेष्टा करताना दिसत आहे. दुष्काळ, राफेल घोटाळा, नीरव मोदी, विजय मल्ल्या यासारख्या उद्योगपतींनी कोटींची कर्ज घेऊन परदेशात फरार झाले आहेत. एकीकडं नोटाबंदी करून 100 हून अधिक लोकांचा बळी घेणारं GST अंमलबजावणीचा बोजवारा करून व्यापाऱ्यांना होणारा नाहक त्रास, मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाला आरक्षण देतो म्हणून गाजर दाखवणाऱ्या सरकारचा तीव्र निदर्शनं करून NSUI विद्यार्थी संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आपले विचार मांडले. गेल्या 4 वर्षांमध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपी सरकार आहे. या भाजपच्या सरकारने गेली 4 वर्ष चार वर्षामध्ये नोटाबंदीसारखा उपक्रम असू दे, युवकांना 2 कोटीचा रोजगार देण्याचं काम असू दे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम असू दे, किंवा युवकांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याचं मोठमोठे स्वप्न असू दे, अशा स्वप्नांना आणि जनतेला फसवणूक करणाऱ्या सरकारचं आम्ही काँग्रेस विद्यार्थी संघटनेकडून आज निषेध करीत आहोत.